नमस्कार मैत्रिणीनो, पूजा रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण करणार आहोत रस धिरडे. चला तर मग हे रस धिरडे कसे बनवायचे ते पाहूया. त्या अगोदर माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. उन्हाळा म्हटल्यानंतर आंब्याचे पदार्थ हे घरोघरी होत असतात, त्याचप्रमाणे रस तर हा हमखासच केला जातो. आणि आपण रसासोबत पोळी, चपाती आणि धिरडे खात असतो. चला तर मग कसे बनवायचे ते पाहूया. आपण इथे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ समप्रमाणात घेतलंय आणि बेसन पीठ अर्धी वाटी, सोबत तेल घेतलेलं आहे. आणि हे तिन्ही पिठं आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. भिजल्यानंतर आपल्याला लसूण आणि जिऱ्याची बारीक पेस्ट या पिठामध्ये मिक्स करायची आहे. थोडंसं चवीपुरतं आपल्याला मीठ घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स झाल्यानंतर हे धिरड्यासाठी पीठ तयार आहे. आपण इकडे गॅसवरती दोशाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आपण तेल लावण्यासाठी एक कांदा घेतलेला आहे आणि त्या कांद्याला काडी लावलेली आहे. पूर्वीचे लोक हे धिरड्याच्या तव्यावर करायचे आणि आता दोशाच्या तव्यावरती पण हे धिरडे होत असतात. दोशाच्या पिठाप्रमाणे ही पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असं मध्यम पीठ बनवायचं आहे आपल्याला. आपल्याला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता आपण पलटून घेऊया. हे धिरडे खायला अप्रतिम लागत असतात. पुरणपोळीसोबत पण आपण रस खातो, त्याचप्रमाणे हे धिरडे खूप चवीला भारी लागतात. आणि हे धिरडे आपण फक्त रसासोबत उन्हाळ्यातच करत असतो, त्यामुळं प्रत्येकाने ही संधी सोडायची नाही, प्रत्येकाने धिरडे रस करायचे. परत आपण दुसरा एक धिरडा असाच तयार करूया. आता आपले हे दोन धिरडे झालेले आहेत. आता आपण रस करायला घेऊया. आपण इथे दोन रसाचे आंबे घेतलेले आहेत, 15 मिनिटं आपण पाण्यात ठेवले होते. आणि आता हे आंबे आपण मऊ करून घ्यायचे. रस करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, आंब्याला पाहूनच आपण रस बनवतो, कारण मिक्सरमध्ये पण रस तयार होतो, हाताने पण होत असतो. त्याच्यासमोरची तोंड आपल्याला काढून घ्यायची. थोडासा रस बाहेर काढून टाकायचा आहे, कारण त्याला थोडंसं चीक असतं. आणि हा रस आपल्याला हाताने बनवायचा आहे. तर मग आपला आता रस तयार झालेला आहे आणि आपण धिरडे पण केलेले आहेत. कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, घंटीच्या चिन्हावरती क्लिक करा. धन्यवाद.